न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट. सहप्रायोजक दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि भोसले प्राईड. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आज शनिवार दिनांक 21 मे 2022. मी अमित यादव. आता पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी गौरवाची. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हापूस आंबे आता व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात आले आहेत. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पाठवली आहे. पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल ही कंपनी अमेरिकेत 5 प्रकारचे आंबे निर्यात करते. यामध्ये केसर, हापूस, गोवा मानकूर आणि आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बागनपल्ली यांचा समावेश आहे. या कंपनीचे बारामतीत प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबत आनंद व्यक्त केला. बातमी राजकीय घडामोडींची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा रद्द केला आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी ट्विट करून माहिती दिली आहे. आपण अयोध्येचा दौरा का रद्द केला त्याचं कारण ते पुण्यात येत्या रविवारी होणाऱ्या सभेत स्पष्ट करणार आहेत. पुढची महत्वाची बातमी. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडी देवी आणि कन्या मीसा भारती यांच्या 17 मालमत्तांवर सीबीआयनं शुक्रवारी छापे टाकले. रेल्वे भरती भ्रष्टाचार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले. लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना स्वस्त दरात जमिनीचे व्यवहार करून त्या बदल्यात ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकरी दिल्याचं उघडकीस आलं आहे. दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड. बातमी पिंपरी चिंचवड मधून. डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचा 13वा पदवी प्रदान समारंभ राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झाला. यावेळी फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया आणि सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लेटर्सनं गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी व्होकल फॉर लोकलची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. आरोग्य जैवतंत्रज्ञान क्षेत्रात डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय उद्योगात नव्या संकल्पनांवर भर द्यावा, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, या शब्दात राजनाथ सिंह यांनी आश्वस्त केलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे शिक्षण संचालक मंडळानं शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक पुन्हा जाहीर केलं आहे. त्यानुसार या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना आता 23 मे पासून भाग 1 अर्जाची मॅक डेमो नोंदणी प्रक्रिया सुरू करता येईल, जी याआधी 17 मे पासून सुरू होणार होती. पुढची बातमी मावळमधून. देहूगाव येथील महावितरणच्या कार्यालयास टाळे लावून आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी देहूगाव येथे घडली. भाजपा स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सदाशिव हगावणे, सचिन मारुती मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजेंद्र मोहन डवरी यांनी देहूरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी. पुढील बातमी गुन्हेगारीची. हिंजवडी येथे एका हॉटेलवर छापा टाकून हिंजवडी पोलिसांनी वेश्या व्यवसायाप्रकरणी दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लक्ष्मी चौकाजवळ हॉटेल आरके एक्सक्लुझिव्ह येथे करण्यात आली. बातमी पुण्याहून. ओबीसी आरक्षणावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे आता राज्य सरकारनं मध्य प्रदेश प्रमाणेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी केली. ओबीसी आरक्षणासाठी शहर भाजपच्या वतीनं जगदीश मुळीक आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. पुण्यातील लाल महाल हा पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे, मात्र सध्या लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महापालिकेनं बंद ठेवला आहे.
मात्र दुसरीकडे जिजाऊ शिवरायांच्या या लाल महालात रील्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवलं जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत, त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. बातमी आरोग्याबाबत. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या साथीच्या रोगांमुळे निरोगी राहणं संपूर्ण कुटुंबासाठी महत्वाचं आहे, त्यामुळे पुण्यातील हेल्थ चक्रानं पहिल्या मोबाईल डेंटल हेल्थ क्लिनिकची सेवा सुरू केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. पुढची महत्वाची बातमी. आपण जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे विसरू नका, त्यामुळे समाजासाठी आपली जबाबदारी मोठी आहे याची जाणीव ठेवा. प्रारंभापासून आपली विचारसरणी केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी भाजप राजकारण करत आहे, असं मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. पुणे शहर भाजपच्या वतीनं आयोजित पदाधिकारी मेळाव्यात सिंह मार्गदर्शन करीत होते. बातमी कलाविश्वातील. मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकृतीमधून काहीतरी वेगळं देणारे तरुण आणि बहुआयामी कलाकार म्हणजे ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर. मीडियम स्पायसी या चित्रपटात ललितनं निस्सिम तर सईनं गौरी ही भूमिका साकारली आहे. या भूमिका करताना या दोघांनी एका हॉटेलमध्ये सुद्धा शेफचं काम केलं आहे. यामध्ये त्यांनी कुकिंग कटिंग अशा विविध गोष्टी शिकून घेतल्या आणि किचनमध्ये काम सुद्धा केलं आहे. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स. विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी पीएमटी चौक भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या. दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण. गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग सापेकर चौक चिंचवड. भोसले प्राईड. इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी, मोशी.